मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती। मी आशा करते की तुम्ही सर्व ठीक असाल। ओळखा पाहो मित्रांनो, या दिवाळीला मी स्वतः रांगोळी काढणार आहे आणि रांगोळी काढताना मला पाहायला तुम्ही उत्साही आहात का? चला तर आपण हे एकत्रित करूया। तर आपण रंगाने रांगोळी काढणार आहोत। माझ्याकडे काही रंग आहेत, तयार करूया। मला आठवतंय लहानपणी माझ्या आईला प्रत्येक वर्षी मी रांगोळी तयार करताना पाहिलं आहे। ती सर्वात छान रांगोळी तयार करते आणि मी तिच्या एवढी छान रांगोळी काढू शकत नाही। या वर्षी मी रांगोळी तयार करणार आहे आणि मी काही डिझाईन पण शिकलेली आहे, जसं की रंगांच्या रांगोळ्या, फुलांच्या रांगोळ्या, चॉकची रांगोळी। आणि रांगोळी काढायला वेळ नसल्यास तुम्ही स्टिकरचा वापर करूनही रांगोळी काढून वेळ वाचवू शकता। तर आज मी ही रांगोळी बनवण्याचा विचार केला आहे आणि हे चित्र मला इंटरनेटवर सापडलं आहे। मला ही डिझाईन खूप आवडली। अशी आशा आहे की चित्र इतकं सुंदर दिसेल। माझ्या रांगोळीला पिंक किंवा पिवळा रंग चांगला दिसेल का? मी या दिवाळीसाठी अतिशय उत्साहित होते, कारण मला ही डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करायचा होता आणि मला आशा आहे की चित्र इतकंच सुंदर दिसेल। सामान्यपणे आम्ही दिवाळीच्या 5 दिवसांसाठी रांगोळी तयार करतो, ज्यामुळे घराला सकारात्मकता, आनंद, उत्साह आणि आपल्यावरती आशीर्वाद असलेल्या देवी लक्ष्मीचं स्वागत करतो असा विश्वास आहे। सामान्यपणे दिवाळीच्या सर्व 5 दिवसांसाठी रांगोळी तयार करावी लागते। रांगोळी आणि मिठाई तयार करताना नवीन कपडे घालायची, फटाके फोडण्याची आणि दिवाळीचे उपहार अपेक्षित आहेत। आणि मला माहीत आहे उपहारांच्या वस्तूंचं, मिठाईचं, फटाक्यांचं अशा खूप वस्तूंच्या खर्चात भर पडते, परंतु यावर्षी मला माझ्या बजेटवरती खूप आनंद आहे, कारण यावर्षी मी पिरामल फायनान्स पर्सनल लोन घेतले आहे, ज्यामुळे या दिवाळीला सर्व माझ्या खर्चांची काळजी घेतली जाईल। आणि या ऋणाचा आम्ही वापर केला आहे, कारण मला माझ्या खोलीचे रेनोव्हेशन करायचे आहे आणि किचनसाठी काही उपकरणे विकत घ्यायची आहेत। अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन पहा। मला असं वाटतंय माझी रांगोळीची तयारी पूर्ण झाली आहे। नाही, काहीतरी कमी वाटतंय। होय, पंती तर लावलीच नाही। हे काय, तुम्ही मला सांगितलंच नाही की मी पंती लावलीच नाही। आणि आत्ता तयार झाली आहे माझी पूर्ण रांगोळी आणि मला असं वाटतंय की मी खूपच छान काढली आहे। कृपया कमेंट करून मला नक्की सांगा की माझी रांगोळी तुम्हाला आवडली की नाही, आणि आपल्याला कोणत्याही डिझाईन सुचल्या असतील तर त्या नक्की मला पाठवा। मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। आणि दिवाळीचा अतिशय उत्तमपणे आनंद घ्या आणि मिठाईचा सुद्धा आनंद घ्या। शुभ दिवाळी।